मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मला जिंकल्यासारखं वाटलं नवनीत राणा. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलाय. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केलाय. 2019 अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचा विजय झाला. त्या अपक्ष होत्या. अमरावतीमधील पराभवानंतर नवनीत राणा यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. 2019 अमरावतीच्या जनतेनं मला अपक्ष उमेदवार असतानासुद्धा दिल्लीत पाठवलंय, पण यावेळी मी असं काय केलं की 2024 जनतेनं मला अमरावतीतच थांबण्यास भाग पाडलं, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. भाजप नेत्या नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मला जिंकल्यासारखं वाटलं. फक्त मनात एका गोष्टीची खंत आहे. 2019 अमरावतीच्या जनतेनं मला अपक्ष उमेदवार असतानासुद्धा दिल्लीत पाठवलं, पण यावेळी मी असं काय केलं की 2024 मला जनतेनं अमरावतीतच थांबण्यास भाग पाडलं, माझा पराभव केला. मुझे लगता है कि हम जैसे जितने भी उम्मीदवार थे और स्पेशली मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली. तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की. क्या कहेंगे, राज्य में काम करना चाहेंगे या वापस? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है, लिटिल बेंड इज़ नेवर एंड, और वही पद्धति से मैं आगे मेरे जीवन में काम करती रहूँगी. पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा ज़िंदगी में रहेगा कि 2019 में एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने, अमरावती के क्षेत्र के लोगों ने दिल्ली भेजा था, और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती के मुझे यहाँ पर रुकाया. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.